तीन तीन चार चार पत्र असताना देखील जुनं एक 18 सालचं पत्र हे अतिरिक्त पाणी घेऊन जाण्यासंदर्भातलं होतं ते दाखवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत। पवार साहेबांकडे मांडली गेली त्यावेळेला त्यांनी त्या भूमिकेला पाठिंबा दिला नाही आणि म्हणून साहेबांना तो राजकीय निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला। पक्षाच्या आणि त्यांच्या नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या ताटाखालचं मांजर झालेली ही मंडळी त्यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी त्या भूमिकेला विरोध करतायत। काल डिंबे धरणाच्या बोगद्या संदर्भामध्ये देवदत्त निकम यांनी अतिशय दिशाभूल करणारी वक्तव्य आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून केली आणि जनतेला या सगळ्या प्रश्नावर गुमराह करायचं काम त्यांनी त्यांच्या वक्तव्यामधून केलं। खरं तर डिंबे बोगद्याचा जो विषय आहे तो या निवडणुकीमध्ये अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे। गेल्या अनेक दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमध्ये राजकीय घडामोडींमध्ये या मुद्द्याचा महत्त्वाचा भूमिका आहे त्या ठिकाणी आहे आणि असं असताना नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी या संदर्भातली आपली भूमिका वेळोवेळी आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे जाहीर सभांमधून देखील त्या ठिकाणी आपली भूमिका सांगितलेली आहे। बोगद्याची संदर्भातली सर्व पार्श्वभूमी आपल्या सर्वांना माहिती आहे। अतिरिक्त पाणी घेऊन जाण्यासाठी परवानगी असणारं किंवा संमती असणारं पत्र हे ती मंडळी त्या ठिकाणी दाखवतात परंतु त्याच्यानंतर बोगद्याचं पातळी ज्यावेळेला त्या ठिकाणी खाली करण्याचा प्रयत्न झाला गेला आणि आपलं धरणातून अतिरिक्त पाण्याच्या ऐवजी सर्वच पाणी घेऊन जाण्याच्या संदर्भातला जेव्हा प्रयत्न झाला गेला तेव्हा साहेबांनी त्या भूमिकेला विरोध केला आणि ती विरोध करण्याची तीन तीन चार चार पत्र असताना देखील जुनं एक 18 सालचं पत्र हे अतिरिक्त पाणी घेऊन जाण्यासंदर्भातलं होतं ते दाखवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत। हे पाणी घेऊन जाण्यासंदर्भातली किंवा हे पाणी अडवण्यासंदर्भातली भूमिका ज्यावेळेला पक्षामध्ये मांडली गेली पवारसाहेबांकडे मांडली गेली त्यावेळेला त्यांनी त्या भूमिकेला पाठिंबा दिला नाही आणि म्हणून साहेबांना तो राजकीय निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला आणि तो राजकीय निर्णय घेताना या तालुक्यातील त्याचप्रमाणे शेजारच्या तालुक्यातील देखील जवळपास 1 लाख हेक्टरवर 1 लाख एकरवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनमानाशी हा प्रश्न होता। आंबेगाव शिरूर जुन्नरच्या भवितव्याशी निगडीत हा प्रश्न होता। बळीराजाच्या भवितव्याशी निगडीत हा प्रश्न होता। सुजलाम सुफलाम झालेला हा आंबेगाव तालुका जुन्नर तालुका किंवा शिरूर तालुका त्याचा काही भाग पुन्हा एकदा जर उजाड होणार असेल तर त्यापेक्षा राजकीय भूमिका ही ठळकपणे त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि जनतेच्या बाजूने घेतली पाहिजे। या भूमिकेतून साहेबांनी तो निर्णय घेतला। काही लोक आता त्याला विरोध करताना किंवा त्या भूमिकाला विरोध करताना कुठल्या तरी पक्षाच्या आणि त्यांच्या नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या ताटाखालचं मांजर झालेली ही मंडळी त्यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी त्या भूमिकेला विरोध करतायत आणि आपलं पद मिळवण्यासाठी किंवा आपल्याला राजकीय फायदा मिळावा यासाठी या जनतेचं भवितव्य पणाला लावण्याला ही मंडळी त्या ठिकाणी तयार झालेली आहेत। माझा तुमच्या माध्यमातून त्यांना एकच त्या ठिकाणी सवाल आहे। बोगद्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काल जी भूमिका घेतली की पेशातले लोक त्या ठिकाणी परवानगी असल्याशिवाय करता येणार नाही किंवा करणार नाही, खरं तर त्या ठिकाणी जी मान्यता त्या ठिकाणी घ्यावी लागते। पेशा संदर्भामध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी विचार म्हणजे तो माहिती घेतली परंतु राज्य शासनाचे जे काही मोठे प्रोजेक्ट आहेत त्या संदर्भामध्ये पेसा कायद्याला फक्त त्या ठिकाणी ग्रामपंचायतींना सल्ला देण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि जरी त्या ठिकाणी थांबवण्याचा जरी अधिकार असला तर जर मग पेसा ग्रामपंचायतच्या सरपंचांनी आणि ग्रामसभा घेऊन त्या ग्रामस्थांनीच जर सगळे निर्णय घ्यायचे असतील तर मग आमदारांची भूमिका याच्यामध्ये नेमकी काय असणार आहे आणि हे पाणी घेऊन जाण्यासंदर्भामध्ये आपली त्यांची स्वतःची भूमिका नेमकी काय आहे हे त्यांनी एकदा त्यांनी स्पष्ट करावं। मी त्यांना याही अगोदर एकदा विचारलं होतं, कदाचित त्यांच्यापर्यंत तो प्रश्न पोहोचला नसेल। मी आज पुन्हा तुमच्या माध्यमातून त्यांना असं विचारतो की बोगद्याला त्यांचा विरोध आहे का पाठिंबा आहे हे एकदा त्यांनी निसंदिग्धपणे एकदा त्यांनी स्पष्ट करावं। गोल गोल फिरवून या प्रश्नाला बगल द्यायचा प्रयत्न त्यांनी करू नये आणि स्वतःचा राजकीय फायदा जर त्या ठिकाणी करण्यासाठी जनतेच्या भवितव्याचा बळी त्या ठिकाणी देऊ नये अशी मला त्यांची त्यांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे। दोन हजार 2018 जे पत्र आहे
ते पत्र खरं तर इथून पाठीमागे देखील साहेबांनी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी दिलंय आणि आजही आमच्याकडे ते पत्र त्या ठिकाणी उपलब्ध आहे। हे तिची भूमिका होती, त्याच्यामध्ये अतिरिक्त पाणी घेऊन जाण्याला परवानगी किंवा संमती अशा स्वरूपाची ती भूमिका होती। नाही आता धरण आता उद्या बोगदा झाल्याच्या नंतर उद्याच्या मध्ये परत त्याच्यामध्ये काय बदल होईल काय नाही सांगता येत नाही। आताची भूमिका अशी आहे की बोगद्याला सरळ सरळ विरोध करणे किंवा तो बोगदा रद्द करण्यासंदर्भातच त्या ठिकाणी काम करणे आणि त्यांना जे पाणी द्यायचे ते कॅनॉलच्या माध्यमातून देणे, त्यांनाही पाण्याच्या माध्यमातून अन्याय करण्याची कुठलीही भूमिका साहेबांची नाही। साहेब तिथेही 10 वर्ष पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे। त्या कॅनॉलची डाव्या कॅनॉलची वाहन क्षमता वाढावी म्हणून 55 किलोमीटरसाठी जवळपास 95 कोटी रुपयाच्या अस्तरीकरणाचं काम आत्ताच्या काळात मंजूर झालीत, त्यापैकी 27 कोटी रुपये खर्च झालेत आणि 68 कोटीला आता प्रशासकीय मान्यता आहे। त्याचबरोबरीनं जवळपास 250 कोटी रुपयाचा नवीन कुकली डावा कॅनॉल म्हणजे येडगावपासून जो खाली जातो त्या कुकली डावा कॅनॉलला देखील त्या ठिकाणी 250 कोटीची प्रशासकीय मान्यता आत्ताच्या काळामध्ये आहे। पाणी देण्याबद्दलचा विरोध नाही, पण तो अतिरिक्त पाणी घेऊन जातील किंवा जास्तीचं पाणी घेऊन जातील, त्यांना ठरवल्यापेक्षा जास्त पाणी घेऊन जातील म्हणून त्या बोगद्याला विरोध आहे। बोगदा जर वरच्या लेवलला झाला असता तर अतिरिक्त पाणी गेलं असतं, त्यांची मागणी किंवा त्यांचा हट्ट हा खालच्या लेवलला जर तळाच्या लेवलला जर करण्याचा जर हट्ट असेल तर उद्याच्या काळात पाण्यावर आपलं नियंत्रण राहणार नाही। तुम्ही 18 सालचा जो प्रश्न विचारला होता त्याच्यामधलं जे पत्र आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की अतिरिक्त पाणी घेऊन जाण्याला घेऊन जायचं असेल तर त्याचा समावेश त्याच्यामध्ये असावा अशा स्वरूपाचं हे 18 सालचं पत्र आहे। पाणी आताही चालूच आहे, पाणी बंद केलेलं नाही, पाणी नेण्याला विरोध नाही, बोगद्याला विरोध आहे आणि त्यांना जे पाणी त्यांच्या वाट्याचं जे पाणी आहे पाणी वाटप हे आधीच झालेलं आहे, ते पाणी वाटप त्यांना जे द्यायचं आहे ते कॅनॉलच्या मार्गाने जाईल। हो त्यांना खरं तर साहेबांनी खूप संधी दिली होती, कालवा सल्लागार समितीमध्ये देखील ते काम करत होते आणि तालुक्याच्या सगळ्याच बाकीच्या डेव्हलपमेंटमध्ये देखील त्यांना प्रत्येक वेळेला त्यांची महत्त्वाची त्या कमिट्यांमध्ये बैठकांमध्ये त्यांची उपस्थिती असायची, त्यांना हे सगळं माहिती होतं। त्यांची त्यावेळची भूमिका ही तेव्हा देखील पदासाठी होती आणि आत्ताची भूमिका आहे ही पण देखील त्यासाठी पदासाठीच आहे। ही पत्र आता याच्यामध्ये आहेत, ही त्याच्या कॉपीज तुम्हाला आम्ही काढून देतो। बोगद्याला विरोध असणारी 4 पत्रं आहेत, 21 आहे, 22 आहे, 23 आहे आणि 18 जे पत्र आहे त्याच्यामधलं एकच वाक्य तुम्हाला फक्त मी वाचून दाखवतो। कुकडी प्रकल्पाच्या धरणांतर्गत असलेल्या डिंबे मानिकडो बोगद्याबाबत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाने दिनांक 16/5/2006 रोजीचा ठराव क्रमांक 44/5 नुसार डिंबे धरणातील 2.9 अब्ज घनफूट इतके अतिरिक्त पाणी डिंबे मानिकडो बोगद्यातून मानिकडो धरण्यात साठवण्यासाठी करावयाच्या बोगद्याच्या कामास मान्यता दिली आहे। एक प्रकल्पाने दिलेली आहे, त्या नियामक मंडळाने मान्यता दिलेली आहे, त्याचा समावेश व्हावा अशा स्वरूपाचं हे पत्र आहे। पण हे पत्र अतिरिक्त पाण्याबद्दलचं आहे, याचीच तोडमोड करून त्या ठिकाणी ती दिशाभूल केली जाते। ओव्हरफ्लोचं पाणी नेण्यासंदर्भातलं हे मान्यता होती। डिंबे धरण 13 किमी ते पाणी न्यायला आपला काही वेळ नाही, फक्त त्यांनी धरणावरून पडणारं पाणी न्यावं आतून बोगदा करून यायचे अशी भूमिका आहे। डिंबे धरणाचं पाणी वाटप झालेलं आहे, त्यांच्या वाट्याला जे काही 6-6.5 TMC पाण्याचा जो काही त्यांचा हे आहे ते त्यांनी कॅनॉलच्या माध्यमातून न्यावं। बोगद्याला आता 100% विरोध असणार आहे आणि बोगद्याला नाही धरणातलं पाणी धरणातलं अवांतर पाणी खाली धरण नाही का, खाली गोड धरण आहे, बाकीची बंधारे आहेत, 65 बंधाऱ्यांचा समावेश आपल्या मूळ याच्यामध्ये नव्हता, पाणी वाटपामध्ये नव्हता, साहेबांनी कालच्या याच्यामध्ये तो 65 बंधाऱ्यांचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे। आपल्यालाही आपल्या उद्या आपली कळमजाईची योजना असेल, फुलवडे बोरघरची योजना असेल, गोव्याची योजना असेल किंवा माळसाकांत योजना असेल याला जे पाणी लागणार आहे ते पाणी आता आपल्याला धरणातून त्या ठिकाणी लागणार आहे, त्याच्यामुळे धरणातून अतिरिक्त पाणी बाकीच्यांना देणं कोणाला तरी देणं हे आता इथून पुढच्या काळात शक्य होणार नाही। साहेबांनी स्टेटमेंट केलं होतं पाण्यासाठी वळायचे
भूमिका आपल्याला ठाम आहे, 100% ठाम आहे. उद्याही याच्यामध्ये कोणी काही बदल करण्याचा प्रयत्न केला तर जनतेच्या हितासाठी, जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करण्यासाठी आणि टोकाचा भूमिका घेण्यासाठीची टोकाची भूमिका जरी घ्यावी लागली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साहेब ती भूमिका त्या ठिकाणी घेतील आणि त्याला सगळे आमचे कार्यकर्ते आणि जनता पाठिंबा देईल. धरण भरल्यानंतर पाणी द्यायचं होतं तुम्ही लिहिलं होतं, काही हरकत नाही, परंतु आता तुमची भूमिका बदलून 100% नकोच अशी भूमिका झालेली आहे का साहेबांनी? हो, 100% तशी भूमिका आहे, परंतु भूमिका बदलली असं नाही. भूमिका ती का घ्यावी लागली याच्या पाठीमागचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे. बोगद्याची जी उंची होती, म्हणजे जमिनीपासूनची जी उंची होती, ती उंची अशी होती की त्याच्यामध्ये जे वाहून जाणारं पाणी होतं, अतिरिक्त पाणी होतं, म्हणजे धरण भरल्याच्या नंतर किंवा धरणाच्या अगोदर वरून जे पाणी वाहून जातं ते पाणी घेऊन जायला परवानगी होती. आता त्यांचं म्हणणं आहे की जो बोगदा करायचा आहे तो तळाशी करायचा आहे, जमिनीपासून 1 मीटर अंतरावर त्या ठिकाणी तो बोगदा त्या ठिकाणी करायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये उद्या किती पाणी नेतील याची काही गॅरंटी नाही. नाही, आता जर पाण्याच्या वहन क्षमता जर ह्या कॅनलची वाढली, एवढा खर्च केला जर वहन क्षमता वाढली तर बोगद्याची गरज आवश्यकता त्या ठिकाणी राहणार नाही. बोगद्याची गरज आहे का? नाही, आता गरज राहणार, कुठल्याच बोगद्याची गरज त्या ठिकाणी राहणार नाही.